सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या महानुभावांनी महत्त्वाचं असं मोलाचं योगदान आपल्याला दिलेलं आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय आपला माणूस आपला सरपंच सन्मान्य किरणजी चन्नेसाहेब यांच्या वतीने आपल्याला प्रथम पारितोषिकाची ही रोख रक्कम पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक आपण पाहू शकता आपला उपसरपंच एक युवा नेतृत्व ललित शेळके ललित विजय शेळके यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. द्वितीय पारितोषिकाची ही रोख रक्कम. तृतीय पारितोषिकाची रोख रक्कम संतोष करसन शेळके आणि कैलास शेळके यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. क्रमांक 1, 2, 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश शेळके यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ दी सिरीजचे हे पारितोषिक आपण पाहतोय. निलेश शेलार यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ दी मॅच प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ दी मॅचची सुंदर अशी ट्रॉफी A1 जोडी हिरेन बागल आणि नितीन बागल यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ दी सिरीज करता कूलर आपण पाहतोय. सुनील माळी पोलीस पाटील यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण सिद्धी मूव्हीज यांच्या माध्यमातून पाहतोय. पण ज्याच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह जर आपण पाहिलं तर लीलाधर माळी आणि सूर्यकांतजी माळी यांच्या वतीने आपल्याला हे थेट प्रक्षेपण स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. मॅन ऑफ दी मॅचचे सुंदर असे टी शर्ट्स आपण पाहतोय. योग क्रिएशन संतोष शेळके आणि रुपेश गुरव यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन स्टँड्स आपण पाहतोय ज्याच्यामध्ये स्वर्गीय सचिन शेठ शेळके स्टँड आपण पाहू शकता आणि स्वर्गीय आत्माराम लडकू माळी स्टँड आपण पाहू शकता. नाणेफेकीचा कक्ष या जे हनुमान क्रिकेट मंडळाचे सन्माननीय व्यक्तिमत्व जे खरंच ज्यांची उणीव नेहमीच भासते असं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय धनंजय मामा माळी यांच्या नावाने नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. वळूया मॅचकडे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. गोलंदाजी करण्याकरता सर्वेश बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. संतोष 10 ते 8 पावलांचं रनअप इथून मात्र पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. गोड आवाज इथून मात्र ऐकायला मिळेल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. तत्पूर्वी पाहायला मिळतोय तो नशिबाचा चौकार. नाराज होत आहेत आपल्या सहकाऱ्यांवरती कारण की नशिबाचा चौकार लगावला गेला. चेंडू हाताला स्पर्श करून जाताना पाहायला मिळाला. दरम्यान जयेश पाटील यांच्या हातामध्ये आता मात्र चेंडू विसावेल. तत्पूर्वी निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव मात्र घेतली जात नाही आहे. चौकार आणि अकाउंट ओपन करणारा फलंदाज चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांत याला आपण पाहू शकता. दोन फलंदाज ज्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलं यावेळेस मात्र पिकअप शॉट चेंडू मात्र निघून गेलाय. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो
दोन हात करेल साई स्पोर्ट्स दोंडाबडोली या संघाशी. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, एक टप्पे अखेर चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ललित गौरव मॅन ॲट गोंडल गोल्डन फिंगर फ्रॉम कवाड. 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 14 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी धाव पूर्ण केली जाते ती एक. चित्त्याच्या सोपळ्याने चित्त्याच्या चपळ्याने इथून मात्र धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 15 या अंकावरती. अतिशय चित्त्याची चपळाई आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एक गोड आवाज जरूर आला होता पण मात्र यष्टी रक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला. षटक क्रमांक 1 खेळानंतर धावसंख्या जाऊन पोचली फलकावरती जर आपण पाहिली 15 या अंकावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा इथून मात्र फलकावरती पाहायला मिळतात. बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण विचार केला तर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही परिस्थितीला सामोरं कसं जाताय, तुम्ही संघर्ष कसा करताय तो खूप महत्त्वाचा आहे. आणि परिस्थितीला सामोरं जातो तोच हिम्मतवान म्हणून ओळखला जातो. आणि तोच खेळाडू हिम्मतवान ओळखला जातो ज्याची ओळख ही नेहमीच आक्रमकता आणि आक्रमकता पाहायला मिळते. ही स्पर्धा 36व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि निश्चितच एक काहीतरी नाविन्यपूर्ण, काहीतरी विशेषपूर्ण, काहीतरी प्राविण्यपूर्ण इथून मात्र बदल घडलेले पाहायला मिळतात. भरपूर काही गोष्टींमध्ये बदल घडलेला आहे आणि निश्चितच याचं संपूर्ण श्रेय जातं आहे जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा या संघाला. लॉर्ड्समध्ये जर आपण पाहिलं बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंजेस आहेत, ज्याच्यामध्ये वरील 5 संघांचा सामना त्वरित खेळला जातो, त्यानंतर खालचे 5 संघ आहेत त्यांचा सामना खेळला जातो, असे डिवायडेशन पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे डीजे दशांक आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे सिद्धी मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून ही थेट स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. आणि गुणलेखक जर आपण पाहिलं ललित गुरव यांना पण हे पाहू शकता आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. मॅन ॲट गोल्डन फिंगर फ्रॉम कवाड, अतिशय चांगली ओळख त्यांची इथून मात्र त्यांनी जमवलेली आहे. येणाऱ्या वेळेमध्ये निश्चितच हे नाव आम्हाला आघाडीवर पाहायला मिळेल ललित गुरव, यातील मात्र शंका नाही आहे. आणि मीसुद्धा जर्मन क्रिकेट क्लब क्रिकेट संघाचे आभार व्यक्त करतो आहे की ज्यांनी 36व्या वर्षामध्ये उन्हाच्या एकदा समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. वळूया मॅचकडे. आता मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती ती 15 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 खेळ सुरू झालाय. गोलंदाज सागर बॉलिंग मार्कवरती आहे. राईटामोरती विकेटचा मारा, 8-10 पावलांचा रनअप. यावेळेस मात्र टॉपेज इथून मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 या अंकावर. अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज सागर बॉलिंग मार्कवरती आहे. सत्व परीक्षा आहे अंगाव संघाची. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. सहज सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद.
केली जाते, कारण की टाइम आउटचा जो नियम आहे सकाळच्या 17 पासून आम्ही हा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. निश्चितच त्या नियमाचा इथून मात्र कुठेतरी हा विपर्यास इथून मात्र केला गेला आहे. त्या कारणास्तव इथून मात्र दोन रनची पेनल्टी ही अंकित केली जाईल. जेव्हा अनगाव संघ फलंदाजी करण्याकरता येईल तेव्हा मात्र या 2 धावा पेनल्टीच्या स्वरूपामध्ये ॲड केल्या जात आहेत. इथून मात्र चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाव मिळेल ती मात्र एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 17 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र वज्रटोला भीमटोला आणि चेंडू थेट समालोचन क्षेत्रामध्ये आला षटकाराकरिता. जेल बाद विकेट चा पतन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2-2 खेळ अजूनही सुरू आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती 23 धावा आपण पाहू शकता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. अवंतर धाव इथून मात्र अंकित केली जाईल. अवंतर धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 24 या अंकावरती आपण पाहू शकता. 24 रन्स ऑन दी बोर्ड, 24 धावा फलकावरती इथून मात्र पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय. 24 रन्स दादा, 24 धावा दादा, धावा झाल्या तर 24 धावा. 24 हा आकडा जर आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र खूप महत्त्वाचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो, कारण की याच आकड्यावरती जर आपण पाहिलं तर भारतरत्न सर सचिन रमेश जी तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल रोजी आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे या खेळाडूची क्रिकेट करिअरची सुरुवात जर आपण पाहिली वयाच्या 16 वर्षापासून झाली आणि मात्र 38व्या वर्षी ही कारकिर्द इथून मात्र संपली. असं म्हणतात की एखाद्या गोष्टीला कुठेतरी पूर्णविराम हा द्यावाच लागतो आणि तोच पूर्णविराम इथून मात्र दिला गेला. आजही एकच आवाज, एकच नाद स्टेडियममध्ये गेल्यावरती घुमलेला पाहायला मिळतो, तो म्हणजे सचिन सचिन आणि फक्त सचिन. अराउंड द लेग्स क्लीन बोल्ड, घर उघडं ठेवलं तर चोरी मात्र निश्चित होईल, आणि तीच चोरी मात्र अनगाव संघाच्या माध्यमातून विकेटची चोरी पाहायला मिळते. फलंदाज बाद.
धन्यवाद। तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे। विकेटचं पतन झालंय, धावसंख्या आहे फलकावरती 24 धावा। धावसंख्येला इथून मात्र लगाम लावला गेलाय, रणबंदी इथून मात्र ही पाहायला मिळेल आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाकडे, अनगाव संघाच्या माध्यमातून। विशेष गोष्ट जर आपण पाहिली तर स्लॉग ओव्हरच्या खेळाला सुरुवात झालेली आहे, हाणामारीच्या खेळांना षटकांना इथून मात्र सुरुवात झालेली आहे। कारण की येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं जेवढ्या जास्तीत जास्त धावा करता येतील तेवढ्या मात्र महत्त्वाच्या असतील त्या आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या संघाकरिता। पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार खोदून काढलाय चेंडूला अक्षरशः काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये। चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी चित्त्याच्या चपळाईने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। धावा पूर्ण केला जात आहेत त्या दोन, आणि या दोन धावांच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या अंकावरती। 26 रन्स ऑन द बोर्ड, धावसंख्या इथून मात्र फलकावरती पाहायला मिळत आहेत। बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण विचार केला तर महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे ती म्हणजे आत्तापर्यंत एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे चांगली धावसंख्येची उभारणी आत्तापर्यंत उभारलेली आहे आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाच्या माध्यमातून। पुढचा चेंडू गोलंदाज तयार, आखू टप्प्याचा मारा यावेळेस मात्र आउटसाईड ऑफ द ऑफ स्टम्प। पंच राजेंद्रजी बजागे सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत चेंडू मात्र वाईड आहे, अवांतर धावेने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना। 27 रन्स ऑन द बोर्ड, 27 धावा इथून मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती, पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा यावेळेस मात्र चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू। फलंदाजाला मात्र पदलालित्याचा वापर म्हणजे फुटवर्कचा जो वापर आहे तो वापर करून देऊन सुद्धा चेंडूला मात्र मनसोक्त पद्धतीने खेळता येत नाही आहे। एक चांगली अचूक आणि भेदक नियंत्रित मारा इथून मात्र गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय, पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह। गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये। जयेश क्षेत्ररक्षक जयेश पाटील यांना आपण पाहू शकता, एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावरती। 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा इथून मात्र फलकावरती पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय। अतिशय चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते आणि दर्जेदार गोलंदाजी साकारत या मॅचमध्ये या षटकामध्ये आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाची पुन्हा एकदा रणबंदी पाहायला मिळेल। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कामध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवा तसा आला नव्हता, तत्पूर्वी धाव मिळते ती एक, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही आहे। एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल 29 या अंकावरती। थोडंसं नाट्यमय क्रिकेट जरूर पाहायला मिळालं मागच्या चेंडूवरती, कारण की असं वाटत होतं की फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतो की काय, पण मात्र धाव ठोकली ती क्षेत्ररक्षकाने आणि एक वेगळंच स्वरूप इथून मात्र पाहायला मिळालं। 3 षटकांच्या अखेरनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहू शकता ती 29 या अंकावरती। आता मात्र येणारे 6 चेंडू आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या संघाला काय सांगून जातील हे मात्र पाहावं लागेल। हे 6 चेंडू आता मात्र निर्णायक आहेत दोन्ही संघांकरिता, कारण की एका संघाला या धावा वाचवायच्या आहेत आणि एका संघाला धावा जमवायच्या आहेत, आणि या धावा जमवताना इथून मात्र एक संघर्षमय नाट्यमय क्रिकेट काय घडेल हे मात्र पाहावं लागेल। गोलंदाजी करता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल, केवल बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल। 8 ते 10 पावलांचं रनअप आपल्याला पाहायला मिळेल, दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहू शकता। एक काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता। अतिशय चांगल्या पद्धतीचं इथून मात्र क्षेत्ररक्षणाची आखणी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एक एक धाव वाचवण्याकरता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता। बॅकवर्ड झोनकडे जर आपण पाहिलं तर गली रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे। यावेळेस मात्र चेंडूला लॅप स्वीप केलाय, वेगाने जरूर चेंडू गेला होता पण मात्र त्याहूनही चांगलं मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल।
धाव मिळते ती मात्र एक. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोचताना. दुपारच्या 17 नंतर एक सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळाली. पण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सकाळच्या 17 मध्ये एकूण एकंदर विचार जर आपण केला तर 20 ते 25 धावा या करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस मात्र कोऑर्डिनेशन कुठेतरी चुकलं, ताळमेळची कमी इथून मात्र जाणवली. त्याकरता मात्र झेल मात्र सुटलेला आहे आणि हा झेल सुटल्यामुळे फलंदाजाला मिळालेला आहे जीवनदान. चेंडू मात्र धरतीला झाला होता दान. धावा मिळत आहेत त्या दोन धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 32 या अंकावरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड, 32 धावा इथून मात्र फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अखेरचा अंतिम निर्वाणीचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज केवल बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटक्यात होतं वजन आणि धावा मिळत आहेत त्या अर्धा डझन. गुड शॉट, षटकार. राहुल याला फुलटॉस चेंडू देणं म्हणजे सोने पे सुहागा. आणि या मैदानाची विशेषता आहे की म्हणजे फुलटॉस चेंडू थेट सीमारेषा पार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 38 या अंकावर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पण मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईट चेंडू दर्शवत आहेत. दिशा नसेल तर मात्र दशा होते आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण इथून मात्र पाहायला मिळते. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर अवांतर धावेंनी धावफलक पुढे सरकेल. 39 या अंकावरती धावफलक जाऊन पोचते. 39 रन्स ऑन दी बोर्ड, गोलंदाज केवल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला आहे, एक टॉप एज इथून मात्र पाहायला मिळेल. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू मात्र स्पर्श करून ट्रॅव्हल झाला होता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला होता शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. चेंडूंचा खेळ झाला तो 4, उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा रीतीने खेळ होईल हे मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा येतोय, लास्ट ओगो म्हणजे अंतिम चेंडू या षटकातील आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो दुष्काळात 13वा महिना. झेल मात्र सुटतोय आणि मिळत आहेत त्या 3 धावा. 3 धावांनी धावफलक पुढे सरकेल. एक मिनिट, जरा पंच राजेंद्र बजागे सर आणि पंच अशोक पाटील आमच्याकडे अंतिम निर्णय देत आहेत, पाहूया. प्रेक्षकांना विनंती असेल जो काही निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे, सहकार्य करा. यस, पंचांनी चौकार घोषित केलाय, खूप खूप धन्यवाद. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पंच अशोक पाटील यांच्या माध्यमातून इशारा येतोय तो 4 धावा. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोसेदी फलकावरती 44 या अंकावरती. शेवटचा अखेरचा निर्वाणीचा आणि अंतिम चेंडू गोलंदाज केवल याच्या बॉलिंग मार्कमधून पाहायला मिळेल. चेंडू मात्र बंदुकीतून गोळी निघावी तसा पाहायला मिळतोय तो चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या एकूण एकंदर फलकावरती पाहायला मिळते. त्यांची एक विशेष वैशिष्ट्य आहे, बादशा
अशी जी टोणग्यांची नावं असतात तसे त्या ते काळो टोणग्याचे मालक आहेत अशी आम्हाला अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळते। तर प्लीज विनंती करतोय कृपया तर स्वागत झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि निश्चितच थोडी गंमत जमत ही होत राहते आणि गंमत जमत व्हायलाच पाहिजे, थोडासा निश्चितच रिफ्रेशमेंट आपल्याला पाहायला मिळते। या सामन्यातून जो संघ विजय होईल तो साई स्पोर्ट धोंडावडील या संघाशी 2-1 करेल आणि त्यांच्यामधून जो विजय होईल तो मागील वर्षीचा उपविजेता संघ अर्थात जय बजरंग शेलार या संघाशी 2-1 करेल आणि तो सामना याच्या पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना असेल। टॉप 3 कोणता संघ पोहोचेल, अंतिम 3 कोणता संघ येऊन पोहोचेल पहिल्या दिवशी हे मात्र पाहावं लागेल। चला पंचांना विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करा, वेळ कृपया दौडू नका, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे। बोलूया मॅचकडे, गोलंदाज तयार, राईट आर्म वरती विकेटचा मारा, यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, गोड आवाज ऐकायला मिळेल, धोका आहे, धोका पत्करलाय पण फलंदाज पुनश्च एकदा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर नशिबाचा भाग जर आपण पाहिला, ज्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने चेंडूची फेकीसुद्धा झाली होती पण बॅकअप मात्र सुरेख मिळवलं आणि निश्चितच निर्धाव चेंडू हाताळला गेलाय। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं जे इन बिटवीन गॅपचा जर आपण विचार केला, एक खेळाडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यानंतर काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनचं क्षेत्र मात्र खुलं आहे कारण की पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल का हे मात्र पाहावं लागेल। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, यावेळेस मात्र हाय अँड हँडसम हवाई सफर हवाई यात्रा षटकार
कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे आऊ षटकाराने अकाउंट ओपन करणारा आपलं खातं उघडणारा तिसरा फलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वज्र टोला भीम टोला चेंडू सीमारीच्या बाहेर गेला. षटकार मल्टी मॅसिव्ह बारा धावा या पाहायला मिळत आहेत केवळ. इथून मात्र जर आपण पाहिलं तर षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं आहे टीट फॉर टॅट जशास तसं. इथून मात्र उत्तर दिलं गेलं आहे. आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघ आपण पाहतोय. भल्या भल्या संघांना इथून मात्र धोबी पछाड देत इथून मात्र फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र देखणा फटका अद्भुत अविश्वसनीय दर्जेदार प्रहार चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार सुंदर चौकार. सर्केल धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 16 या अंकावरती 16 रन्स ऑन द बोर्ड. केवळ याच्याकडे जर पाहिलं तर एक सुंदर प्रोफेशनल फलंदाजी पाहायला मिळते. हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू मात्र निघून गेलाय एक टप्प्याच्या अखेर सीमारेषा पार सुंदर चौकार धमाकेदार चौकार. तर फलंदाज केवळ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आमच्यापर्यंत माहिती पोचते की जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे ती वसुली फलंदाजी सुरू आहे केवळ याच्या माध्यमातून. राहुल याने अंतिम षटकामध्ये त्या धावा जमवल्या होत्या. इथून मात्र अचूक फेकी करण्याचा प्रयत्न पण मात्र निशाणा योग्य पद्धतीने साधता आला नव्हता त्या कारणास्तव चेंडू मात्र इथून निघून गेलाय. बॅकअप अतिशय चांगला आहे आणि निश्चितच एक षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे त्या फलकावरती 20 या अंकावरती. पाहू शकता पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला फलंदाज केवळ जेव्हा गोलंदाज केवळ गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या 6 चेंडूमध्ये त्याने स्लॉग ओव्हरमध्ये या 19 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर समीकरण किती वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं आपण बघू शकता. गोलंदाज राहुल आला तेव्हा मात्र या धावा लयलूट केल्या होत्या राहुल याने पहिलं षटक हाताळलं आणि त्याच षटकामध्ये त्याने 20 धावा खर्च केल्यात. एक धाव इथून मात्र अतिरिक्त पद्धतीने जमवली गेलेली आहे म्हणजे जास्तीची धाव इथून मात्र जमवलेली आहे. एक पटाने इथून मात्र वसुली इथून मात्र पाहायला मिळते आणि 2 रन या पेनल्टीच्या इथून मात्र या पाहायला मिळत आहे. जो टाईम आऊटचा नियम होता त्या नियमाला अनुसरून इथून मात्र 2 रन या पेनल्टीच्या ॲड केल्या जातात. आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा या संघाला 2 रन या पेनल्टीच्या बहाल केल्या जात आहेत त्या
अनगाव संघाकडून 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत, 22 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा एक षटकानंतर फलकावरती होत्या, त्यानंतर 2 धावा या पेनल्टीच्या ॲड केल्या गेल्या. जो टाईमआऊटचा नियम होता, सर्कल क्रॉसिंगचा जो नियम होता, त्या नियमाला अनुसरून इथून मात्र ही पेनल्टी देण्यात आलेली आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय, निघून गेलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या सहाय्याने 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय, 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावांनी इथून मात्र धावफलक अतिशय चांगल्या पद्धतीने उभारणी केली जाते आणि निश्चितच फलंदाज केवळ याचा जर विचार केला तर एक प्रोफेशनल फलंदाजी, एक तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत पाहायला मिळालेली आहे. त्याच्या समवेत फलंदाज उत्तम याचा जर आपण विचार केला, एकेरी दुहेरी धावांनी चांगली त्याला मात्र साथ देतोय आणि ती साथ इथून मात्र कशा पद्धतीने उभारणी घेतली जाईल, येणाऱ्या वेळेमध्ये कोणाचा विजय होईल हे मात्र पाहावं लागेल. पण सर्वात मोठा विजय पाहायला मिळतोय तो क्रिकेटचा. यावेळेस मात्र चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र ठीक निघून गेलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता तर चेंडू मात्र जागेवरती स्थिरावेल. गोलंदाज चेंडू पकडेल तत्पूर्वी धावफलक स्थिरावलेला आहे, 23 या अंकावरती धावफलक आहे, 23 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू फटक्यात होता वजन आणि धावा मिळत आहेत ते अर्धा डझन. गुड शॉट, षटकार. जिंकण्याकरता धावांचं लक्ष समोर आहे ते 49 धावांचं, 49 टू विन. 49 धावांचं लक्ष इथून मात्र समोर आहे. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र अप्रतिम प्रहार इथून मात्र केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी एकपेक्षा अधिक मात्र काही नाही आहे. एका धावेच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 30 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये अनगाव संघाला, जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव संघ दोन हात करतोय आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा या संघासमोर. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा फटका, पण फटका फसलाय कारण क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. यावेळेस फलंदाज होतोय तो बाद, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिलिंद फलंदाजी करता आलाय, षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन बंदुकीतून जशी गोळी निघावी तसाच चेंडू मात्र सीमारेषा पार पाहायला मिळतोय तो सुंदर चौकार.
धावन पोचते ती फलकावरती 34 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल, तो गोलंदाज रोहन बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र यष्टीरक्षक संघनायक कशा रीतीने कानमंत्र देतोय गोलंदाजाला हे मात्र पाहावं लागेल. विशेष गोष्ट म्हणजे जर आपण पाहिली तर त्याचा अवलंब होणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका वेगवान रित्या चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एका धावेच्या सहाय्याने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या अंकावरती. जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना थोडासा समीप आलाय, सामना थोडासा जवळ आलाय. दोन्ही संघांकरिता बॅलन्सिंग आहे, नेट फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हरती विकेटचा मारा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र सुटेल. फलंदाजाला मिळेल ते मात्र जीवनदान. चेंडू होतोय धरतीला दान. धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 36 या अंकावर. 36 रन्स ऑन द बोर्ड, 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा इथून मात्र पाहायला मिळेल. केवळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहे. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत जी किमया साधलेली आहे जे संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव संघाने, अतिशय जबरदस्त फलंदाजी. अजूनही 28 धावांवरती खेळताना आपण त्याला पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. तंत्रशुद्ध फलंदाजीचा नमुना. पुढचा चेंडू शॉर्ट आर्म पुल लेग टप्प्याच्या अखेर चेंडूला फील्ड करण्याचा चांगला प्रयत्न, पण त्याहूनही बुद्धिमत्ता चांगली वापरली गेली. जर चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन निघून गेला तर चौकार पाहायला मिळेल, पण झेल जरी सुटला तरीसुद्धा चेंडूला मैदानाच्या आतमध्ये रोखलं जाणं खूप गरजेचं होतं आणि तीच बुद्धिमत्ता, तीच हे चातुर्य कौशल्य इथून मात्र वापरलं गेलं आहे. धावसंख्या तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता तर तिसरा डोळा म्हणजेच तिसऱ्या पंचांची मागणी इथून मात्र केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. निश्चितच ऋषी जी गोलंदाजी आहे ती काहीस अंशी जर चिन्ह मात्र शिफारस जर आढळली तर मात्र निश्चितच थोडीशी ही कारवाई कदाचित शक्यता ही होऊ शकते, पण निश्चितच भाग्याची साथ म्हणता येणार नाही. गोलंदाजी करताना तुमचे खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिली तर चेंडू जो आहे जेव्हा डिलिव्हर केला जातो तेव्हा तुमचा चेंडू जो हात आहे तो 90 डिग्रीमध्ये येणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. बोलूया मॅचकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला आहे, चेंडू मात्र घरंगळत निघून गेला आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये धाव मिळेल, धावा मिळत आहेत त्या दोन धावांनी. धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 39 या अंकावर. 39 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार जरूर झाला आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळते ती एक पेक्षा आधी एक मात्र काही नाही आहे. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल आणि आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्याकरता
धावांची आवश्यकता आहे ती 9. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही आहेत. अतिशय चांगली फलंदाजी इथून मात्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. टिट फॉर टॅट जशाच तसं इथून मात्र उत्तर दिलं जातंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॅप स्वीप पाहायला मिळतोय. तो सुंदर सुरेख दर्शनीय चौकार. आहे फलकावरती 44 या अंकावरती. आता मात्र जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने एक झाड आहे. त्या झाडाखाली बाईक उभी केलेली युनिकॉर्न बाईक, तिची आरशी जी आहे ती थोडीशी खाली करा. साई स्पोर्ट्स धोंडा वाढवली संघाचे खेळाडू तिथे आहेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गेम प्लॅनिंग किती महत्त्वाची असते आपण पाहू शकता. रंग जरी सारखा असला, रंग लाल जरी असला, तरी त्याची छपाई खूप महत्त्वाची आहे. आणि ती स्ट्रॅटेजी ही मागच्या काहीच्या मॅचमध्ये अवलंबलेली पाहायला मिळाली. पण ड्रेसिंग आणि चेसिंगचा नियम आहे तो दक्ष पद्धतीने वापरला गेला आहे क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो. आणि ती कामगिरी मात्र खूप सोपी झालेली आहे. 6 चेंडू जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला. ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाला विजय घोषित केला जाईल. जोरदार प्रहार केला. एक टप्प्याच्या अखेर चेंडूला फील्ड केलं जाईल. धाव मिळते ती मात्र 1. एका धावेच्या सहाय्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. रिमेनिंग 5 बॉल्स अँड 4 रन्स टू विन. दरम्यान हर्षदजी खारीक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फटक्यात होतं वजन आणि धावा मिळत आहेत त्या अर्धा डझन. विजयाचा षटकार लगावला गेलाय तो फलंदाज केवल याच्या